आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. परवाना नसताना दारू विक्री. ऑल इंडिया अँटी करप्शन ऑर्गनायझेशनने केला पर्दाफाश. स्टिंग ऑपरेशन मधून भानगड बाहेर. गगनबावडा तालुक्यात वेगवेगळ्या गावात बिनधास्तपणे पोलिसांचं नाव सांगून देशी विदेशी दारू परवाना नसताना विक्री सुरू आहे. या दोन नंबरच्या भानगडीचं पिंग आज सामाजिक संस्था ऑल इंडिया अँटी करप्शन ऑर्गनायझेशननं फोडलं. गगनबावडा तालुक्यातील असलच गावात देशी दारू लायसन दुकानात अवैधरित्या चोरून मद्याची विक्री होत होती. ही खात्री करून घेण्यासाठी या सामाजिक संस्थेनं दारूची मागणी केली. यावेळी सर्व प्रकारची दारू मिळेल असं इथून सांगण्यात आलं. मग विचारण्यात आलं, काय राव अशी दारू विकता कारवाई होईल ना? त्यावेळी पुढून उत्तर आलं, पोलीस आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांना दरमहा 15,000 रुपये आपण देतो, त्यामुळं कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही. हे स्टिंग ऑपरेशन या सामाजिक संस्थेनं करून गगनबावडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कारवाई करून दारू विक्रीचा परवाना रद्द करण्यात यावा आणि कामात कसूर करणाऱ्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करू, अन्यथा ऑर्गनायझेशन न्यायालयात दाद मागेल, असं निवेदन अतिरिक्त पोलीस अधिकारी तिरुपती काकडे, सीमा शुल्क अधिकारी गणेश पाटील यांना दिलं गेलं आहे. अप्पर अधीक्षक काकडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत आणि मुद्देमालासह एकाला अटक केली आहे. या घटनेचा तपास गगनबावडा पोलीस ठाण्याचे नाईक घाटगे करत आहेत. ऑल इंडिया अँटी करप्शनचे ऑर्गनायझेशनचे महासचिव बरकतभाई पन्नाळकर, कोल्हापूर जिल्हा दिलीप पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष महेश गायकवाड, उपजिल्हा अध्यक्ष झकीम मुल्ला, उपशहर अध्यक्ष संपत नरके, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ जंगम, शहर अध्यक्ष अकबर इनामदार यावेळी उपस्थित होते.